संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा आणि परिसरात असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगरावरील जंगलांना आगी लागून मोठं क्षेत्र यामध्ये जळून खाक झालं आहे. वनांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे जंगलातील पक्षी कीटकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या आगींमुळे वनाचा रास तर होतोच, सोबत पर्यावरणालाही बाधा पोहोचत आहे. या प्रकारांमुळे जंगलातील जैवविविधता संपून वन्य प्राण्यांची अन्न साखळी नष्ट होत आहे. या आगीमुळे झाडे झुडपे जळून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलातील आग लवकरच नियंत्रणात यावी म्हणून हिवाळ्यात जाळ रेषा कार्यक्रम वन विभाग राबवतो, तर वनव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून मोठा निधी प्राप्त होतो. परंतु तो निधी खरंच या आगीच्या नियंत्रणावर खर्च केला जातो की कागदोपत्रीच आग विझवण्याची कामे केली जातात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. जंगलाला दरवर्षी लागणाऱ्या वनव्यांमुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांच्या काळात या जंगलांमध्ये आगी लागतात. वन विभागाकडून प्रत्येक गावात वन संरक्षण समिती स्थापन केली जाते. ती कागदोपत्रीच न राहता पर्यावरणाला मदत करणारे विविध उपक्रम या संरक्षण समितीकडून राबवावेत अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.